चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना कनेरी माधवनगर तालुका करवीर येथे ही पहाटे घडली कोमल निशिकांत चव्हाण वय पंचवीस असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शशिकांत सुरेश चव्हाण वय तीस हे पतीचे नाव असून गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला करवीर विभागाचे पोलीस उपाध्यक्ष आर आर पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली कोमल व निशिकांत चव्हाण राहणार डवरी वसाहत दौलतनगर कोल्हापूर यांच्या सात वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना दोन मुले असून निशिकांत हा गोकुळ शिरगाव एमआरडीसी मध्ये कामाला आहे तो कामानिमित्त कनिरे का येथील माधवनगरमधील एकता कॉलनी येथे दीपक पवार यांच्या घरात भाड्याने राहत होता अलीकडंच काही दिवसांमध्ये कोमलच्या दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला आला होता त्यामुळे या दोघा पतीपत्नींमध्ये वारंवार वाद होत असे याबद्दल फिर्यादी संतोष चव्हाण यांनी देखील बोलून दाखवले होते कोमल सुधारली नाही तर मी तिला ठार मारणार असे बोलत होता बुधवारी रात्री या दोघा पतीपत्नींच्यामध्ये वाद झाला या वादामध्ये निशिकांत चव्हाण यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला त्याने नॉयलॉनच्या दोरीने कोमलचा गळा आवळला त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊ वाजून बावन मिनिटाने फिर्यादी मामा संतोष चव्हाण यांना फोन केला फोनवर त्याने मी रात्री दोन वाजता आमच्या दोघांच्यात वाद होऊन कोमलला ठार मारले आहे आणि मी स्वतः आत्महत्या करणार आहे असे सांगितले हे नरेंद्र नरेंद्रलाही सांगण्यास सांगितले फिर्यादी संतोष चव्हाण व नरेंद्र दोघे दुचाकीवरून माधवनगरला सकाळी दहा वाजता आले त्यावेळी निशिकांत हा राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेऊन स्टो स्टूलवर आत्महत्या करत असल्याचा दिसला पण दोरी तुटली आणि आत्महत्याचा प्रयत्न फसला या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे स पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील पुढील तपास करत आहेत